आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीच्या अशोक आप्पीने प्रगतशील शेतकरी कमी क्षेत्रात जादा उत्पादन. स्वर्गीय मल्लाप्पा आप्पीने यांच्या कुटुंबियांनी गणेशवाडीत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आप्पीने कुटुंबात 19 सदस्य आहेत. सुभाष, शंकर, राजू आणि मुख्य अशोकराव आप्पीने. हे अशोकराव आप्पीने हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी एका फोंड्या माळावर नंदनवन फुलवलं आहे. 9 एकर जमिनीत द्राक्षबाग केली आहे. 25 ते 28 टन येथे द्राक्ष पिकतात. 2 एकर क्षेत्रात त्यांनी ऊस केला आहे आणि 1 एकरात गाय, म्हैस, शेळी, मेंढीसाठी चारा केला आहे. सेंद्रिय शेतीतून ते भाजीपाला पिकवतात. 1 पुतण्या पोलीस पाटील तर 2 मुलं अमेरिकेत आहेत. प्रगत शेती कशी असते हे पाहण्यासाठी गणेशवाडीतच जावं लागेल. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. सांगा ना वीर, आणि ही विहीर तुम्ही किती साली काढलेली आहे? 85 साली काढलेली. म्हणजे 30 वर्ष झाली आता तुम्ही या ठिकाणी ही विहीर काढलेली आहे. काय विहीर काढत असताना कशा पद्धतीने काढली? विहीर काढले 25 फूट विहीर काढलं. पाणी काय कमकवत होतं, पाणी काय जास्त लागलं. बर, म्हणजे जेमतेम पाण्यावरती जेमतेम पिकं घ्यायला चालू केला. आणि आज विहिरीमध्ये या ठिकाणी तुम्ही मध्यभागी एक पाईप टाकलेलं दिसते, काय माध्यम आहे ते? मध्यम नंतर त्याच्यात होल मारायचं म्हणून आम्ही होल मारलं. बर, होल मारून त्याला मोटर बसवायला पाणी लागलं तर म्हणून त्या हिशोबाने होल मारलं. ते होल मारायच्या वेळी 15 ते 18 फूट गेलं तर पाणी भरपूरच लागलं. सायनची होल भरूनच पाणी येते. आता झऱ्याचं पाणी, बिगस पाणी, उपस्थ पाणी येत आहे. किती फुटावरती येत आहे ते? खाली 18-20 फुटापर्यंत खुले आहे आणि असं वरती 20 फुटापर्यंत ते पाणी. म्हणजे झऱ्याचं पाणी इतकं प्रेशर न येते विहिरीमध्ये आणि ते विहीर भरते त्यामुळं. आज जवळजवळ मला वाटते 25 वर्ष झालं ते झऱ्याचं पाणी तुम्ही शाबीत ठेवलेलं आहे. सध्या हे बाकीचं ह्या ठिकाणी केलेलं आहे पोपटराव. काय इंजिन पण दिसतंय. इंजिन म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी विहीर काढलं त्यावेळी लाईट कनेक्शन नव्हतं. इंजिन वगैरे म्हणजे ऊस पिकवत होतं थोडंफार. नंतर नंतर त्या बोरिंगला पाणी लागल्यावर मग मोटर कनेक्शन हे सगळं केलं. मग आता तर आता आम्ही नदीचं पण पाणी आणले पाईपलाईन करून. नदीहून या ठिकाणी पाईपलाईन आणलेली आहे तुम्ही विहिरीला पाणी असताना देखील. आणि सगळं क्षेत्र ठिबकवरच आहे. पूर्ण क्षेत्र 9 एकर. 9 एकर सगळं द्राक्षबाग सगळं ठिबकवर आहे. आणि ऊस आहे त्याला स्पेशल एक मोटर बसून त्याला पण पाटानं पाणी पाजतंय. आज या ठिकाणी ठिबकची पद्धत केलेली आहे याच्यामुळे पाण्याचा भरपूर म्हणजे वापर व्यवस्थित पण होतो आणि कमी पाणी लागतं. पाण्याचा गैरवापर होऊ नये, थेंबा थेंबानं त्या पिकापर्यंत पोहोचावं म्हणून तुमची नवीन योजना आहे ठिबकच्या पद्धतीनं. वास्तविक आमच्या विहिरीवर सगळं कंट्रोल होते. निव्वळ विहिरीला जे पाणी येते होतेच, तरी पण एक लाईन असावी नदीची म्हणून तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. यंदाच केलंय ते लाईन. अच्छा, याच वर्षी केलंय. म्हणजे 30-35 वर्षानंतर एक असावं म्हणून पाणी नदीचं. ते पाणी काय आमचं कमी झालंय. सायनचे होल भरून आत्ता येते सध्या त्याच्यावर आणि 20 फूट पाईप पशु ते उरपल होते ना पाईप. एवढं पाणी भरपूर येत तरी पण एक नदीचं आम्ही प्लॅन केलंय. आणि ठिबकमुळं खतं सोडायचं म्हणा सगळं यातनच असते. यातनच जाते सगळं. आणि प्रत्येक झाडाला मुळाला पाहिजे तसं पाहिजे त्या प्रमाणे ठिबक मुळं मिळते. वरच्यावर खत टाकायची पद्धत आहे ती नाही आहे तुमच्याकडे? नाही. आम्ही सगळं काय सोडायचं ते ठिबक नसतो. कधी गोमूत्राचा वापर केलाय का या ठिकाणी? गोमूत्र करतो. तुमची जनावरं जी असतात ते गोमूत्र साठवलं जाते तेवढ्यासाठी. तर आम्ही देशी जनावर पाळले, 2-3 जनावर आहेत देशी. त्याचा वापर चांगला सेंद्रिय म्हणून या ठिकाणी वापर होतोय.